हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत अचारी पनीर टिक्का. ही एक स्टार्टर रेसिपी आहे, छान टेस्ट लागते. तर बघूया आपण कसं बनवायचं. पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल, मी इथे मोठे मोठे पीसेस घेतलेले आहेत, कांदा, पनीर, त्याच्यानंतर कॅप्सिकम तुम्हाला जी मिळेल ती घ्या. कलरफुल मिळाली तर आणखीन कलरफुल तुमचा टिक्का दिसेल. टोमॅटो, ओके. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये काही मसाले घेतलेत, हळद एक अर्धा चमचा, मिरची पूड आणि कसुरी मेथी. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत. मी इथे फ्रेश क्रीम वापरणार आहे. त्यानंतर एक टेबलस्पून मी इथे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. लोणचा जो असतो आपला, त्यातलं जे खारं मसाला असतं ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर एक टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, एक टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, साधारण 1/4 कप हंकर्ड घेतलेलं आहे म्हणजे घट्ट दही घेतलेलं आहे, आणि त्यानंतर काजू आणि मगजची पेस्ट घेतलेली आहे, साधारण 2 टेबलस्पून. चला तर मग आपण पहिला मॅरिनेशनला स्टार्ट करूया. अर्धा लिंबू पण इथे मी घेतलेला आहे. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. आता ह्या बाउलमध्ये आपण हंकर्ड घेणार आहोत, दही घेणार आहोत. त्यानंतर आपली काजू पावडर घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये ऍड करणार आहोत आपला बेसन. थोडं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट घालणार आहोत. आता सर्व मसाले ऍड करणार आहोत. यामध्ये मी साधारण 2 ते 3 टेबलस्पून फ्रेश क्रीम ऍड करते. फ्रेश क्रीम ऍड केल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकूया. मीठ तुमच्या चवीनुसार घाला. आपली अचारी मसाला किंवा लोणच्याचा मसाला. आता यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे थोडासा लिंबाचा रस. सो लिंबाचा रस अशा पद्धतीने ऍड केल्यानंतर त्याच्या ज्या बिया आहेत त्या त्यात पडत नाहीत. सगळं छान मिक्स करून घेऊया. आपलं मॅरिनेशन रेडी आहे. आता आपल्याला आपल्या जवळ असलेल्या सर्व भाज्या यात मिक्स करून घ्यायच्या. मी पहिल्यांदा ऍड करणार आहे. मी साधारण 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे असे एवढे मोठे मोठे पीसेस केले. पहिल्यांदा मी पनीर मॅरिनेट करून घेणार आहे, कारण पनीरला मला सगळा मसाला व्यवस्थित लागलेला हवा आहे. आता उरलेल्या मॅरिनेशनमध्ये आपण सर्व भाज्या मॅरिनेट करून घेणार आहोत. छान आपण कोटिंग करून घ्यायची आहे. हे सगळं आपल्याला मिनिमम अर्धा तास, म्हणजे कमीत कमी अर्धा तास आपल्याला मुरत ठेवायचा आहे, आणि अर्धा तासानंतर आपण याचे छान पैकी टिक्का बनवणार आहोत. सो फ्रेंड्स, आपला पनीर टिक्का मॅरिनेट झालेला आहे. अर्धा तास, साधारण अर्धा तासापेक्षा थोडा जास्त वेळ झालेला आहे मी याला मॅरिनेट केलेला. सो आता आपण काय करणार आहोत, अशा प्रकारचे स्क्रूवर्स घेणार आहोत. मी जरा साईडला करते. अशा प्रकारचे स्क्रूवर्स डीमार्टला मिळतात, किंवा ह्या अशा प्रकारच्या लाकडी स्क्रूवर्स पण साधारण ज्या सुपर मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर सुपर मार्केट्समध्ये अशा प्रकारचे स्क्रूवर्स असतात. सो ह्या स्क्रूवर्स यूज करण्याआधी काय करायचं, मी यांना पाण्यात थोडं भिजवून घेतलेलं आहे. सो भिजवल्यामुळे हे करपत नाही,
किंवा आपण जेव्हा त्यांना रोस्ट करतो त्यावेळी जळत नाहीत. सो एकतर तुम्ही ह्या प्रकारच्या स्क्रूवर्स यूज करू शकता किंवा ह्या प्रकारच्या यूज करू शकता, ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या यूज करू शकता. ठीक आहे, आता आपण टिक्का बनवू. बाजूला बघा, सो पहिल्यांदा आपण खाली एक सिमला मिर्च लावून घेऊया. त्यानंतर पनीरचा एक पीस, पनीरचे मोठे तुकडे असल्यामुळे आपल्याला पीस त्यात टाकणं सोपं जातं, नाहीतर कधी कधी पनीर मऊ असतो आणि मग तो पूर्ण मॅश होऊन जातो. आपण आता एक कांद्याचा तुकडा लावूया. अशा प्रकारे आपल्याला लेयर्स करून घ्यायचे छानपैकी. सेम पद्धतीने तुम्ही मशरूम टिक्का सुद्धा बनवू शकता, अचारी मशरूम टिक्का. इथे मी एका पॅनमध्ये थोडस बटर गरम केलेलं आहे. साधारण बटर मी सगळीकडे लागेल असं बघते. आता या पॅनवर आपला टिक्का ठेवणार आहोत. सो अगदी स्लो गॅसवर आपल्याला फक्त 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला बाजू बदलत राहायची आहे. अशा प्रकारे आपला अचारी पनीर टिक्का सर्व बाजूंनी छान शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे.